देशातल्या दूरस्थे विरोधात बोलणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस केस टाकली जाते. तोडफोडीशिवाय आंदोलन करत असताना पोलीस केस कशासाठी असा सवाल युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलाय. शिक्षण मंत्र्यांच्या दबावामुळेच विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली, मात्र युवासेनेच्या आंदोलनानंतर प्राचार्यांनी माफी मागितल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. युवासेनेनं मुंबईतल्या वांद्रे इथल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशद्वारावर एक फलक लावला होता. त्या फलकावर युवासेनाचे कार्यकर्ते म्हणून शासकीय तंत्रनिकेतनच्या 4 विद्यार्थ्यांची नावं होती. म्हणून प्राचार्यांनी त्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना नोटीस पाठवली होती. त्यावर त्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाऊ नये, तसंच प्राचार्यांनी त्या विद्यार्थ्यांची माफी मागावी या मागणीसाठी युवासेनेनं प्राचार्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन पुकारलं होतं. त्यावर प्राचार्यांनी दिलगिरी व्यक्त करत विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं लेखी पत्र युवासेनेला दिलं. आम्ही फक्त विद्यार्थ्यांच्यावरती कोणतीही कार्यवाही करणार नाही असं आश्वासन मी संस्थेमार्फत देते, कारण ते माझे विद्यार्थीच आहेत आणि माझे विद्यार्थीच आहेत असल्यामुळे फक्त त्यांनी संस्थेचं नाव कुठेही बाहेर लावू नये ही माझी अपेक्षा राहणं साहजिक आहे. मला वाटतं युवासेनेचं सकाळी यशस्वी आंदोलन झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांवर जे पोलीस केस टाकले आहेत, मला वाटतं या देशात पहिल्यांदा असं झालं असेल की खराब क्लासरूम आणि खराब बाथरूम म्हणून पोलीस केस टाकली जाते विद्यार्थ्यांवर त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यावर. प्रिन्सिपलनी मला वाटतं माफी मागितली विद्यार्थ्यांची. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठचाही विषय जर तुम्ही आंदोलन बघितलं कुठेही तोडफोड जर झाली नसेल तर पोलीस केस होण्याची गरज नव्हती. अर्थात आम्ही त्यावेळी प्रिन्सिपलनं हेच सांगितलेलं की तुम्ही जे काही उरलं असेल तुमच्याकडून काम होणं ते आम्हाला देखील सांगा, आम्ही सरकारकडे त्याचा पाठलाग करून घेऊ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.